खगोल आणि अवकाश अभ्यासक मयुरेश प्रभुणे सध्या आपल्या सोबत आहेत. मयुरेश, गुड मॉर्निंग, स्वागत आहे. आपण सगळेजण चांद्रयान 3 सेलिब्रेशनमधून अजून बाहेरही धड पडलो नाही आहे आणि आणखी एक आनंदाची बातमी, अभिमानाची बातमी इस्रोकडनं, आदित्य L1 प्रक्षेपण. आदित्य L1 हे मिशन नेमकं काय आहे? ज्ञानदा, सूर्य हा आपल्याला सगळ्यात जवळचा तारा आहे आणि विश्वामध्ये आपल्याला माहिती की खूप सारे तारे असतात, म्हणजे एका गॅलेक्सीमध्ये काही अब्ज तारे असतात, तर त्या सगळ्यांचा तेवढा जवळ जाऊन अभ्यास करणं शक्य नाही. त्यामुळे सगळ्यात जवळच्या ताऱ्याचा अभ्यास केला तर आपल्याला अंदाज बांधता येईल की बाकीच्या ताऱ्यांचा जीवनक्रम कसा असतो, तिथे काय काय घडामोडी घडतात. आणि त्या दृष्टीने सूर्याचं स्पेसमध्ये जाऊन, अवकाशात जाऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न गेली 40-50 सुरू आहे. तर त्यामध्ये आतापर्यंत अमेरिकेने, युरोपने पण सूर्याचा अभ्यास केलाय. त्यांच्या सोहो KSGO सारख्या वेधशाळा होत्या, पण त्या वेधशाळांमधून परिपूर्ण अजूनपर्यंत आकलन झालं नाही, कारण अनेक प्रश्न सूर्याच्या बाबतीतले अनुत्तरित आहेत. जसं सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा असतो की सूर्याच्या पृष्ठभागाचं तापमान हे साधारणतः 6000 अंश सेल्सिअस असतं आणि त्याच्या वातावरणाचं तापमान हे 10-15 लाख अंश सेल्सिअस असतं. तर वातावरण पृष्ठभागापेक्षा तप्त का, हा प्रश्न अनेक वर्ष खगोलशास्त्रज्ञांना सतावतोय आणि त्याचं उत्तर कदाचित आपल्या मोहिमेतून मिळू शकेल. आणि त्या दृष्टीने ह्या मोहिमेची बांधणी करण्यात आली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजपर्यंत कधीही न पाहिलं गेलेल्या सूर्याचे UV लाईट किंवा अल्ट्राव्हायलेट किरणांची नोंद हे आपली आदित्य L1 हे यान घेणार आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला कळू शकेल की नेमकी पृष्ठभागावर अशा काय घडामोडी घडतात की ज्याच्यामुळे वातावरण तप्त होत आहे. त्याचसोबत स्पेस वेदर, म्हणजे पृथ्वीवर काय परिणाम होणार आहे सूर्याकडून येणाऱ्या वादळांचा किंवा तिथून येणाऱ्या कणांचा, तर त्याचाही अभ्यास करण्यात येईल, त्याचं मॉडेल करण्यात येईल. आणि भविष्यामध्ये जर समजा काही सॅटेलाइटला सूर्याकडून येणाऱ्या वादळांपासून धोका असेल तर त्याची पूर्वसूचना सुद्धा या अभ्यासातून आपल्याला मिळू शकणार आहे. आणखी एक मुद्दा असा आहे की आदित्य L1 म्हणजे नावं स्पेशल असतात. चांद्रयानचं नाव खास होतं, चंद्राच्या पृष्ठभागावरती ते लँड झालं, थेट चंद्रावर पोहोचलं. L1 माझ्या मते एक पॉईंट आहे आणि म्हणून त्याचं नाव आदित्य L1 असं आहे. तर L1 म्हणजे नेमकं काय या आदित्य L1 मिशनमध्ये? L1 हे नाव लॅग्रेंज पॉईंटला धरून केलेलं आहे आणि लॅग्रेंज पॉईंट म्हणजे कोणत्याही दोन खगोलीय वस्तू जर आपण घेतल्या तर त्यांच्या दोघांचं गुरुत्वाकर्षण ज्या ठिकाणी समसमान असेल अशा अवकाशामध्ये 5 असतात. तर त्या दृष्टीने L1, L2, L3 हे आपल्या सूर्य आणि पृथ्वीच्या, जर आपण सिस्टीम गृहित धरली तर एक बाजू ही सूर्याच्या पलीकडच्या बाजूला असेल जी आपल्याला दिसणार नाही, ती L3 आहे. त्याच्यानंतर L2 हे सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये हा पॉईंट येईल त्या लाईनवर L1 आणि L2 हा पृथ्वीच्या पलीकडे जाईल आणि L4 आणि L5 हे सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान समभुज त्रिकोण तयार करतील अशा पद्धतीने असतात. तर ह्या पॉईंटला जर आपण एखादी वस्तू पाठवली तर सूर्य आणि पृथ्वीचा समान गुरुत्वाकर्षण तिथे काम करेल आणि त्यामुळे ती वस्तू तिथे त्या भागावर स्थिर राहील. सो L1 पॉईंटला जर आपण एखादं यान पाठवलं तर खास कर L1च्या ठिकाणी पाठवताना सूर्याच्याच अभ्यासासाठी पाठवतात, कारण त्याच्यामध्ये कुठलाही ग्रह येत नाही, म्हणजे पृथ्वी येणार नाही किंवा इतर कुठलीही वस्तू मध्ये येणार नाही. त्यामुळे आपण सूर्याचं कंटिन्युअस एकाच पद्धतीने अखंडपणे निरीक्षण करू शकतो. जसं L2 आपण बघितलं तर मागच्या वर्षी जो जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप पाठवला होता तर तो L2 वर पाठवलाय, म्हणजे पृथ्वीच्या पलीकडे पाठवलाय, कारण त्यांना सूर्याचा अडथळा मध्ये नकोय. तर त्यामुळे मध्ये पृथ्वी येते आणि सूर्याचा प्रकाश पण बऱ्यापैकी अडवला जातो आणि मग तो बरोबर 15 लाख किलोमीटर पृथ्वीपासून पलीकडच्या बाजूला जेम्स वेब टेलिस्कोप आणि सूर्याच्या दिशेने 15 लाख किलोमीटरवर आपला आदित्यन अशी त्याची रचना आता आहे. आणखी एक मुद्दा की किती दिवसांचा प्रवास असेल या यानाचा त्या L1 पॉईंटपर्यंत पोहोचण्यासाठी. आणि दुसरा भाग म्हणजे चांद्रयान लँड झालं तेव्हा आपल्याला कळलं की या मोहिमेतला एक प्रचंड मोठा टप्पा आपण काबीज केला आहे, यशस्वी केलेला आहे. तसं आदित्य L1 बद्दल काय असेल, म्हणजे ते यान कुठवर पोहोचलं किंवा त्यांनी काय माहिती पाठवली म्हणजे आपण यशस्वी झालो असं आपण म्हणू शकू? ज्ञानदा, जेवढं आपल्याला चंद्रावर यान पाठवणं आपल्यासाठी अवघड होतं म्हणजे लँड करणं, तर तेवढंच अवघड हे L1 मिशन पण असणार आहे. याचं कारण असं आहे की त्या स्पेसिफिक बिंदूपर्यंत पाठवण्यासाठी खूपदा कक्षेमध्ये सुधार करावे लागतील आणि बरोबर 15 लाख किलोमीटरवर पाठवायचं आणि त्या बिंदूवर असं काही नाही की जिथे आपल्याला यान उतरवता येणार आहे.
तो अवकाशातला बिंदू आहे तिथे गुरुत्वाकर्षण समसमान असणार आहे, पण आपल्याला हे माहिती नाही की नेमकी तो कुठल्या पॉइंटवर आहे. तर त्यामुळे इथून सगळ्यात पहिल्यांदा आज प्रक्षेपण झाल्यानंतर हे प्रक्षेपण पण खूप इंटरेस्टिंग आहे. नेहमीसारखं नाही, नेहमीसारखा 20-एक मिनिटांमध्ये पीएसएलव्हीचं काम संपतं की त्याला एका ऑर्बिटमध्ये सोडलं एखाद्या यानाला की त्या पीएसएलव्हीचं काम संपतं. तर आज तसं नाही, आज जवळपास 1 तासाचं 63 मिनिटांचं हे प्रक्षेपण असणार आहे आणि नेमकी तो पॉइंट येईपर्यंत त्या पीएसएलव्हीच्या 4th टप्प्यातून आदित्यला वेगळं करता येणार नाही आणि तो पॉइंट त्यांना त्या कक्षेमध्ये प्लेस करण्यासाठी तो मिळणार आहे साधारणतः 63 मिनिटांनी. आणि तेव्हा पहिल्यांदा आदित्यला पृथ्वीपासून 235 किलोमीटर बाय 19,000 किलोमीटर अशी दीर्घ वर्तुळाकार कक्षा मिळेल. मग या कक्षेला पुढच्या 16 दिवसांमध्ये 5 वेळा विस्तारण्यात येईल जसं चांद्रयानाच्या वेळेस पण आपण बघितलं. आणि मग त्यानंतर त्याला असा एक बिंदू मिळेल की जिथून त्याला प्रक्षेपित केलं जाईल एल1च्या दिशेने. मग पृथ्वीच्या कक्षेतून एल1 पर्यंत जायला त्याला जवळपास 110 दिवस लागतील आणि मग त्यानंतर त्या पॉइंटवर पोहोचल्यावर सुद्धा एल1 पॉइंटला एक्झॅक्टली ते स्थिर नाही राहणार. ते एल1 पॉइंटच्या भोवती त्याचा परपेंडिक्युलर लंबरूप फिरणार आहे आणि तो पण पॉइंट अनिश्चित असतो. तो एकसारखा राहत नाही, तो बदलत राहतो दर 23 दिवसांनी. त्यामुळे दर 23 दिवसांनंतर आपल्याला त्याच्यामध्ये करेक्शन करून त्याला बरोबर त्या कक्षेमध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार. त्यामुळे जोपर्यंत या मोहिमेमध्ये इंधन राहील तोपर्यंत ही मोहीम चालू राहील कारण सातत्याने त्याला करेक्शन करावं लागणार आणि भारतासाठी हा पहिला अनुभव आहे आणि इतर देशांनी सुद्धा अशी प्रक्रिया याच्या आधी केलेली नाहीये. त्यामुळे ऐतिहासिक मिशन तर नक्की आहे आणि ज्या सूर्यामुळे खरं तर पृथ्वी प्रकाशित आहे, आपलं जनजीवन सुरळीतपणे सुरू आहे, त्या सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य झेपावत आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.